हरिओम, मी वैष्णवी हिराकेनी उपासना केंद्र मुर्गे. माझी मोठी मुलगी होती, ती लहानपणी म्हणजे छोटी होती त्यावेळेला, तर तिला काहीच नव्हतं. पण ज्या वेळेला ती जी 5 वर्षाची झाली ना, तेव्हा तिला छोटे छोटे व्हाईट कलरचे डार्क पॉइंट आले, एकच आलेला सुरुवातीला चेहऱ्यावर. तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर सांगतात, डॉक्टर बोलले की व्हिटॅमिन सीचे डाग असते. म्हणून मी औषध केलं. डॉक्टरांच्या त्या सल्ल्याने पडणं बरं होता. डॉक्टरांनी मला दुसरा सल्ला दिला की तू अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये जा, ते खास त्याच्यावरच आहेत, स्किनवर. तर मी त्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि ते पालघरला गेली आणि तिकडेच विचारलं ते स्किनवरच्या डॉक्टरांना, बरं असं असं डाग आहे. मी एक फेरी केली, दुसरी फेरी केली, तिसऱ्या फेरीला तिथे वाढते डाग गेले. आणि ते कसं चेहऱ्यावरच ना पूर्ण. मग मला एकदम एकदम असं शंका वाटायला लागली की हे चेहऱ्यावर डाग मग कसं येतं कर. माझी मुलगी मुलीची जात आहे, पुढे कसं होणार तिचं? 5 वर्षाची असतानाच तिला मला ते त्यावेळेला बापूंचं म्हणजे माहीतच नव्हतं. तेव्हा मला असं ना माझ्या मायाची मोहिनी चुरी. मी अशीच टेन्शनमध्ये असायची. पूर्ण वीक झाली ती सांगते तू कशाला टेन्शन करते, फक्त मुलीला शिकव, शिकवायच्या धावपळीत कर. मी असं त्यांचा आला. आज मी त्यांचा शब्द पूर्ण अद्याप सुद्धा माझ्या कानी आहे की त्या बोलल्या की तू फक्त तिला शिकव, तिचं पुढे चांगलंच होणार. नंतर मग असेच 2000 साली मी बापूंच्याकडे जायला लागली. त्या बापूंना अशी विनंती कर, बापूंना सांगायची, प्रत्येक वेळी सांगायची. नंतर मुर्बे केंद्र, मुर्ब्याला केंद्र झालं, तिकडे पण बापूंना मी रोज सांगायला लागली उपासनेमध्ये. नंतर स्वस्तिक्षम संवादमध्ये पण बापूंना आपल्याला ते यायला सांगायला, ते पण बापूंना मी आता स्वस्तिक्षम संवादमध्ये सांगायला लागली. बापू मी औषधं फार केली पण हॉस्पिटल कमी केली, कारण तिला आयुर्वेदिक उपचार केले. आयुर्वेदिकवर मी पूर्ण तिला ठेवली औषधाने, कारण डॉक्टरने तिचं वाढतं गेलं म्हणून मला वाटलं की आयुर्वेदिकने काही काही बरं होते म्हणून तिला आयुर्वेदिक. पण तिने कधी असं सांगितलं नाही की मम्मी मला आज औषध देऊ नको. तिला जे जे औषधं दिली ती ती तिने काढा म्हणून पिली गेली. आज मी बापूला असं विनंती केली, बापू आज मुलीची जात आहे, हिचं पुढे कसं होणार? ती बीए झाली लास्ट इयरला, गेल्या वर्षी ती बीए झाली. मी सांगितलं आता तुम्ही सांग, तुम्हीच तिचं आता जे काय करणार ते तुम्ही तिचं चांगलं करायचं, मी करणारी काहीच नाही, फक्त तिला जन्म दिली. आता तुम्हीच तिचं चांगलं करायचं, कारण मला वाटायला लागलं आता मुलीचं लग्न होणार, पण ते कसं होणार, काय होणार असं मला सांगायला लागलं. का मला पण वाटायचं आता माझी मुली चेहऱ्यावरच अगदी, बाकी कुठेच अंग झाकलेला नाही, फक्त चेहऱ्यावर तिचे डाग दिसायला लागले. ती पण मनामध्ये करायची, तिला मी असं कमीपणा कधीच करू नाही दिलं का तू बाय तू अशी दिसते का काय असं कधीच मी तिला समजून नाही दिलं. काय नाही होईल, तुझं व्यवस्थित होईल. ती गेल्या वर्षी 15वी झाली, बीएची परीक्षा दिली, तिला वर आला चांगला व्यवस्थित आणि तिचं लग्न गेल्या वर्षी झालं. आणि बापूंच्या कृपेने तिने, बापूने तिचं खूप चांगलं केलेलं आहे आणि तिच्या मनासारखं सर्व व्यवस्थित झालेलं आहे. आज बापूंच्या कृपेने आमचा सर्व व्यवस्थित मुलीचा आहे आणि ते पण जॉबला आहे, दादरला व्यवस्थित आहे. हरिओम, श्रीराम अंबदनाव.